निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. विट्यात कोणीही कोरोनाबाधित रुग्ण नाही. विटेकरांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे. विटे शहरात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याच्या अफवांना ऊत आलाय. कुणी 3 सापडले म्हणतंय, कुणी 5 सापडले म्हणतंय, पण या सर्व अफवा आहेत. विट्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण किंवा संशयित नाही, त्यामुळे या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन तालुका वैद्यक अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे यांनी केले आहे. आज सकाळपासून विटे शहरात अफवांचे पीक जोरात आले आहे. खानापूर रोडला कोरोनाबाधित सापडला, अमुक ठिकाणी सापडला, 3 रुग्ण सापडले, 5 सापडले, अशा अफवांना शहरात ऊत आला आहे. याबाबत विचारणा करणारे अनेक फोन वज्रधारी कार्यालयास येत होते. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे यांनी या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. मी डॉक्टर अनिल लोखंडे, तालुका आरोग्य अधिकारी विटा, सांगू इच्छितो की सध्या विटामध्ये जी बातमी पसरत आहे की विटा शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे, सदरची बातमी ही चुकीची आहे. कुणीतरी पसरवलेली अफवा आहे. सध्या विटा शहरामध्ये कोणताही कोविड पॉझिटिव्ह रुग्ण नाही, तसेच कोविड संशयितही रुग्ण नाही. तरी लोकांनी काळजी करण्याचे कारण नाही. सध्या विटा शहरामध्ये व भागामध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजना शासनामार्फत चालू आहे. तरी लोकांनी लॉकडाऊनचे नियम कटाक्षाने पाळा. अतिशय महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा. घराबाहेर पडत असताना कंपल्सरी प्रत्येकाने मास्क व सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. घरीच राहा, सुरक्षित राहा, आणि आरोग्य कर्मचारी जे सर्वेक्षण घरोघरी करत आहे त्यांना सहकार्य करा, शासनास सहकार्य करा. धन्यवाद. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. वज्रधारी न्यूजच्या विश्वसनीय बातम्या आता मिळतील तुमच्या व्हॉट्सअपमध्ये. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा हा नंबर.